प्रश्न सोडवण्याकरता एक नवीन दृष्टिकोन ठेवून काम करणं आवश्यक आहे असं मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं आहे. यवतमाळतील घाटंजी येथे केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या प्रचारार्थ आयोजित एक सभा घेतली आणि या सभेत नितीन गडकरी बोलत होते. यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी आणि वणी या दोन विधानसभा मतदारसंघाचा समावेश चंद्रपूर आर्णी लोकसभा मतदारसंघात करण्यात आला आहे आणि या मतदारसंघातून भाजपचे उमेदवार हंसराज अहिर हे निवडणूक रिंगणात आहेत. हंसराज अहिर यांच्या निवडणूक प्रचारार्थ घाटंजी येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत सभा आयोजित करण्यात आली होती. आयोजित सभेला संबोधित करताना नितीन गडकरी म्हणाले की शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य किंमत मिळाली नाही, तसेच शेतमालावर प्रक्रिया करणारे उद्योग नाहीत, त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न अधिक बिकट होत आहे. त्यामुळे हे प्रश्न सोडवण्याकरता एक नवीन दृष्टिकोन ठेवून काम करणे आवश्यक असल्याचं म्हणाले. त्याचप्रमाणे दुधाचा व्यवसाय करणारा उमेदवार हवा की दारू विकणारा उमेदवार हवा हे आपणच ठरवावं असं म्हणत गडकरी यांनी हंसराज अहिर यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेस उमेदवार बाळू धानोरकर यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली. तसेच आपणाला बर्बादीच्या मार्गावर जायचंय की विकासाचा मार्ग पत्करायचाय हे आपण आपलंच ठरवावं असा सल्ला देखील गडकरी यांनी यावेळी बोलताना दिला आहे. शेतमालाला जेवढी किंमत पाहिजे तेवढी किंमत मिळत नाही. शेतमालावर प्रक्रिया करणारे उद्योग ज्या प्रमाणात पाहिजे ते नाही आहे. शेतमालावर प्रक्रिया करून तयार होणाऱ्या मालाची निर्यात करण्याची आवश्यकता आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्या सगळ्यांना ही परिस्थिती बदलवण्याचं आव्हान स्वीकारायचं आहे. हे सगळे प्रश्न काही आज निर्माण झालेले नाही आहे. हे सगळे प्रश्न गेल्या 60-70 वर्षापासून आपल्याला भेडसावून राहिलेले आहेत. पण हे जर प्रश्न सोडवायचे असतील ते एक लॉंग टर्म एक नवीन दृष्टिकोन ठेवून काम करण्याची आवश्यकता आहे. कापूस स्वस्त आहे, कापड महाग आहे. गहू स्वस्त आहे, ब्रेड बिस्किट महाग आहे. टमाटर संत्रे स्वस्त आहे, ज्यूस महाग आहे आणि त्यामुळे शेतमालाला योग्य किंमत मिळत नाही आहे. त्याचा परिणाम असा झाला की गावातून तरुण मुलं शहराकडे चालली आहेत आणि शहरं जी आहेत ती त्याच्यामध्ये बकाल वस्त्या झोपडपट्ट्या वाढून राहिलेल्या आहेत. एकेकाळी 80% जनता ग्रामीण भागामध्ये राहत होती, आज 65% जनता ग्रामीण भागामध्ये आहे आणि ही परिस्थिती बदलवायची असेल तर आपण कोणती धोरणं स्वीकारली पाहिजे आणि कोणतं काम केलं पाहिजे हे राज्यकर्त्यांनी आज ठरवून जर 10-15 वर्ष काम केलं तर नक्कीच ही स्थिती बदलणार आहे. ज्या उमेदवाराने त्यांनी सांगितलं की हा दूध विकणारा काय काम करणार, तर मी म्हटलं चांगला, एकीकडे दूध विकणारा आहे आणि दुसरीकडे दारू विकणारा आहे. दूध विकणारा प्रकृती चांगला करणारा आहे आणि दारू विकणारा गरिबाला बर्बाद करणारा आहे. तुम्हाला बर्बादीच्या मार्गावर जायचं आहे की विकासाच्या मार्गावर?